नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपला इयत्ता 5वीचा फ्रॅक्शन हा टॉपिक. ठीक आहे, आज आपला काय पाहायचा आहे? फ्रॅक्शन. ठीक आहे, फ्रॅक्शनला मराठीमध्ये काय म्हणतात? अपूर्णांक. काय म्हणतात? अपूर्णांक. तर चला सर्वात प्रथम आपण फ्रॅक्शन म्हणजे नेमकं काय हे पाहू. ठीक आहे, तर समजा ही आपली एक भाकर आहे. काय आहे? एक भाकर. ही भाकर मला फक्त एकट्याला खायची आहे, त्यामुळे ही पूर्ण भाकर फक्त मला एकट्याला पुरेल. पण समजा हीच भाकर खाण्यासाठी दोन माणसं आली, म्हणजे माझ्यासोबत माझा भाऊ पण आला, तर आपला काय करावं लागेल? ही भाकर अर्ध्यातनं तोडावी लागेल, म्हणजे मला अर्धी भेटेल आणि माझ्या भावाला अर्धी भेटेल. म्हणजे बघा, भाकर एकच आहे, पण तिचे किती तुकडे करावे लागतील? दोन तुकडे करावे लागतील, म्हणजे दोन भाग करावे लागतील. जर हीच भाकर खाण्यासाठी तीन माणसे आली, तर आपल्याला एकाच भाकरीचे तीन तुकडे करावे लागतील. जर हीच भाकर खाण्यासाठी चार माणसे आली, तर आपल्या ह्या भाकरीचे चार तुकडे करावे लागतील. समजतंय का? म्हणजे बघा, आता फ्रॅक्शन म्हणजे पूर्ण कुठं, फ्रॅक्शन म्हणजे कन्सेप्ट कुठं आली? बघा, जर तुम्ही असं लिहिलं की बाबा एक भागिले दोन, ठीक आहे, किंवा तुम्ही लिहिलं एक भागिले तीन किंवा एक भागिले चार, तुम्ही असे लिहिलं, तर ह्या एक भागिलेला दोन आपण असं पण लिहू शकतो, एक छेद दोन. ह्या एक भागिले तीनला आपण एक छेद तीन असंही लिहू शकतो. एक भागिले चारला आपण एक छेद चार असंही लिहू शकतो. बरोबर ना? म्हणजेच बघा, आपण फ्रॅक्शनला हे सगळे माझे काय आहेत? फ्रॅक्शन आहेत. काय आहेत? फ्रॅक्शन आहेत. आणि हे नंबर तयार कसे झाले? जेव्हा मी ह्या अखंड भाकरीला, ठीक आहे, हळूहळू काय केलं? कमी करत गेलो, म्हणजे वाटत गेलो, म्हणजे तुकडे करत गेलो, तेव्हा हे नंबर भेटले. म्हणजे फ्रॅक्शन म्हणजे काय असतं? भागाकार करणे किंवा तुकडे करणे. ठीक आहे, मग जर मला सोप्या भाषेत कोणी विचारलं की बाबांनो फ्रॅक्शन म्हणजे काय, तर मी काय काय लिहू शकतो? मी काय काय लिहू शकतो बघा फ्रॅक्शनला? डस्टर कुठे? बघा, मी फ्रॅक्शनला सर्वात प्रथम लिहू शकतो की बाबा भागाकाराच्या स्वरूपातील संख्यांना फ्रॅक्शन असे म्हणतात. सोप्या भाषेत जर समजून लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो. काय लिहू शकतो बघा, पहिलं काय लिहू शकतो? भागाकाराच्या स्वरूपातील संख्या. ठीक आहे, किंवा अजून काय लिहू शकतो बघा, जेव्हा आपण असं वाचतो की एक छेद तीन, चार छेद पाच, तेव्हा ह्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? न्यूमरेटर. काय म्हणलो मी? आपण जेव्हा चार छेद पाच असे लिहितो, तर ह्या वरच्या अंकाला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? न्यूमरेटर. आणि खालच्या अंकाला काय म्हणतो आपण? डिनॉमिनेटर. न्यूमरेटरला मराठीमध्ये काय म्हणतात? अंश. आणि डिनॉमिनेटरला मराठीमध्ये काय म्हणतात? छेद. म्हणजे मी असंही म्हणू शकतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असणाऱ्या संख्यांना फ्रॅक्शन असे म्हणतात. आणि मराठीवाले तुम्ही असंही म्हणू शकता, न्यूमरेटर म्हणजे काय? अंश आणि छेद असणाऱ्या संख्यांना फ्रॅक्शन असे म्हणतात. हे आपण असंही लिहू शकतो. समजलं? फ्रॅक्शन म्हणजे काय असतं? अंश आणि छेदच्या स्वरूपात असणाऱ्या संख्यांना काय म्हणतो आपण? फ्रॅक्शन म्हणतो. लिहून घ्या हे. चला लिहून घ्या.
ओके चला लिहून झालं असेल तर आपण पुढे चलो. सर फ्रॅक्शन म्हणजे काय हे तर आम्हाला समजले, पण आपण हे का शिकतोय? बघा ज्याप्रमाणे आपण नॉर्मल नंबरची ॲडिशन करायचो म्हणजे बेरीज करायचो, वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन करायचो, त्यांचा गुणाकार करायचो, त्यांचा भागाकार करायचो, त्याचप्रमाणे फ्रॅक्शनमधील संख्यांचा म्हणजे अंश आणि छेद स्वरूपात असणाऱ्या संख्यांची बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, त्यांचा गुणाकार कसा करायचा, त्यांचा भागाकार कसा करायचा, हे आज आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, तर सर्वात प्रथम आपण ॲडिशन म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी न पाहता पहिल्यांदा फ्रॅक्शनचा गुणाकार कसा करायचा हे आपण इथे पाहणार आहोत. ठीक आहे, तर तुमच्या वहीमध्ये हेडिंग द्या. हेडिंग काय येणार, काय येणार? मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन. बरोबर ना, मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? गुणाकार. आणि फ्रॅक्शन म्हणजे काय? अपूर्णांक, म्हणजे अपूर्णांकांचा गुणाकार, हे आपल्याला शिकायचे. बघा मित्रांनो, मी पहिली संख्या लिहितो बाबा 2/4 × 5/6. ठीक आहे, तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा की दोन फ्रॅक्शनचा गुणाकार करताना, दोन अपूर्णांकाचा गुणाकार करताना, समजते का, दोघांच्या मध्ये चिन्ह कुठलं आहे? गुणाकार करताना फक्त समोरासमोरील संख्यांचा गुणाकार करून टाकायचा, तुमचं उत्तर भेटलं. आणि प्रत्येक गणित सॉल्व्ह करताना प्रत्येक पायरी मनातल्या मनात म्हणायची, मला आता हे सॉल्व्ह करायचं आहे, तर मी काय म्हणणार? समोरासमोरील संख्यांचा गुणाकार म्हणजे 2 × 5 आणि 4 × 6. बघा 2 × 5 = 10 आणि 4 × 6 = 24. तुमचं उत्तर संपलं. म्हणजे 2/4 × 5/6 उत्तर काय येतं? 10/24. समजतंय? त्याचप्रमाणे आपण दुसरं एक्झाम्पल देखील पाहू. ठीक आहे, समजा आपण एक नवीन एक्झाम्पल घेतलं की 11/7 × 9/3. ठीक आहे, ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. गुणाकार करताना आपण काय करतो? फ्रॅक्शनच्या समोरासमोरील संख्यांचा गुणाकार करतो. मग काय होणार इथं? 11 × 9 आणि 7 × 3. बरोबर, 11 × 9 = 99 आणि 7 × 21 म्हणजे ह्या दोघांच्या गुणाकाराचं उत्तर किती आलं माझं? 99/21. ह्याच्या पुढे पण काही काही प्रक्रिया असतात, पण सध्या 5व्या लेवलला इथपर्यंतच असतं. ठीक आहे, तिसरं एक्झाम्पल बघू आपण. बघा तिसरं एक्झाम्पल काय करतोय आपण, 7/9 × 4/5. मला यांचा गुणाकार करायचा आहे, तर काय करणार मी? सर दोन, हा एक फ्रॅक्शन आहे, हा एक फ्रॅक्शन आहे, आणि त्यांचा गुणाकार आहे म्हणल्यानंतर समोरासमोरील अंकांचा गुणाकार करायचा. मग कसं येणार? 7 × 4 आणि 9 × 5. 7/4 = 28 आणि 9×5 = 45. हे तुमचं काय असेल? 7/9 × 4/5 ह्या प्रश्नाचं उत्तर 28/45. ठीक आहे, समजलं असेल तर लिहून घ्या. सहावीचे पुस्तक आहे मला बघायचं इथे. थांब थांब बस 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 जाऊ शकतो. बघायच फोटो काढा पाहता पोरांना शिकवतास का नाही.
ठीक है झालं का? तर चला आता मी तुम्हाला काही एग्जांपल फळ्यावरती लिहून देतो, तुम्ही त्याचे काय करायचे प्रॅक्टिस घरी करायची आणि उत्तरे शोधायची, ठीक आहे? चला बघा तुम्हाला मी गणित लिहून देतोय, घरी करायचे तुम्ही, हा सराव करण्यासाठी गणित लिहून देतोय, ठीक आहे? तर लिहा 7/4 गुणिले 4/3, 4/9 गुणिले 5/11, हाँ 11/3 गुणिले 3/6, 14 5/9 गुणिले 4/9, 6/7 गुणिले 9/4, 4/7 गुणिले 6/3, 6/9 गुणिले 5/11, 6/7 गुणिले 7/6, 12/3 गुणिले 9/10, 10/9 करा, ठीक आहे 9/10 करा, काय अडचण नाही। आणि दहावं गणित 15/3 गुणिले 16/2, ठीक आहे? ही 10 गणित तुम्हाला होमवर्क म्हणून आहेत, लिहून घ्या ही गणित। आणि ज्याला पुढं अपूर्णांकाची बेरीज शिकायची असेल त्यांनी ही गणित करून पुढच्या स्टेपवरती यायचं। चला ही गणित लिहून झाली असतील तर तुमची तुम्ही सोडवायची, ठीक आहे? यानंतर आपण पाहणार आहोत की फ्रॅक्शनची बेरीज कशी करायची, काय शिकायचं आपल्याला? फ्रॅक्शनची बेरीज कशी करायची म्हणजे आपल्याला शिकायचंय ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन, काय शिकायचंय? ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन, ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन। आता ऍडिशन म्हणजे काय असतं? बेरीज, अपूर्णांकांची बेरीज, हे आपल्याला आता शिकायचे, ठीक आहे? तर बघा जर मी असं लिहिलं 7/4 गुणुले 9/5 गुणुले, नाही काय लिहिलं इथं? प्लस 7/4 प्लस 9/5, ठीक आहे? ह्या दोन फ्रॅक्शनची जर मला बेरीज करायची असेल तर ह्याला स्टेप बाय स्टेपने उत्तर शोधायचं। तर पहिल्यांदा काय करायचं बघा, पहिल्यांदा तिरकस गुणाकार करायचा म्हणजे ह्या 7/5 गुणायचं। बघा ह्या 7/5 गुणायचं, 7/5 लिहिलं मी, ठीक आहे? मध्ये चिन्ह काय आहे इथं? प्लस, ते प्लस लिहून काढलं। परत 4/9 करायचं म्हणजे 4/9 इथे लिहिलं, भागिले, ठीक आहे? हे रेष मारली म्हणजे काय? भागिले 4/5 करायचे म्हणजे खाली 4/5 लिहायचं, ठीक आहे? बघा पुढे पुढे काय होणार, 7/5 = 35, हे मधलं प्लस आहे असं, 4/9 = 36, 4/5 = 4×5 = 20। आता काय करायचं, हे 35 + 36 ह्यांची ॲडिशन करा, तर 35 + 36 म्हणजे 35 + 36 किती होतात? 71, आणि खाली 20 = 20 आहे असं। म्हणजे बघा काय झालं, म्हणजे 7/4 + 9/5 ह्यांचं उत्तर किती येतं? 71/20, ह्यांचं उत्तर किती येतं? 71/20। सर आम्ही तर ऐकलंय की जोपर्यंत ह्या दोन संख्यांचा छेद समान होत नाही तोपर्यंत ह्यांची बेरीज होत नाही, त्याला
छेद समान करणे म्हणजेच काय असतं LCM हे तुम्हाला इयत्ता 6वीला आणि 7वीच्या लेव्हलला गेल्यावर आहे आपण तेच केलंय पण वेगळ्या रूपात केलंय सध्या फक्त एवढं समजून घ्या ठीक आहे तर बघा आपण आता दुसरं एक्झाम्पल घेऊ ठीक आहे दुसरं एक्झाम्पल घेतलं मी 9/4 गुणुले 11/2 काय गणित घेतलं आपण 9/4 गुणुले नाही आपलं काय करायचंय ऍडिशन 9/4 अधिक 11/2 ह्यांची बेरीज करायची मग सर्वात प्रथम पहिली पायरी काय माझी तिरकस गुणाकार करणे तिरकस गुणाकार म्हणजे ह्यांनाऊने पहिल्यांदा दोनला गुणायचं मग पहिली पायरी काय येणार 9 × 2 हे कंसात लिहायचं मधलं प्लस आहे असं आणि ह्या 4 11 गुणायचं 4 × 11 भागिले खाली काय लिहायचं खालच्या संख्येने खालच्या संख्येला गुणायचं म्हणजे 4 × खाली किती होणार 2 समजतंय का हां 9 × 2 किती 18 हे प्लस आहे असं 4 × 11 11 × 44 भागिले 4 × 2 4 × 2 = 8 ओके आता काय करायचं 18 + 44 करा 18 आणि 44ची बेरीज करा बघा ह्या 44 मी 18 8 मिसळले 52 आणि 10 = 62 म्हणजे 18 + 44 किती होतात 62 होतात आणि हे भागिले 8 आहे असं म्हणजे ह्या दोघांची बेरीजेचं उत्तर म्हणजे 9/4 + 11/2 उत्तर किती येतं 62/8 समजतंय आपण तिसरं गणित पाहू ह्यासाठी हां कसं येईल बघा बघा 8/3 अधिक ठीक आहे 4/9 हे गणित आपण घेतलं तर बघा आता ह्यांची बेरीज कशी होईल हां काय करायचं बघा काही काही मुलं म्हणतील सर तुम्ही मगाशी समोरासमोर गुणाकार केला आणि आत्ता तिरकस गुणाकार करताय आत्ताच बोलतो अपूर्णांकांचा गुणाकार करताना नियम आहे समोरासमोरील अंकांचा गुणाकार आपण आत्ता काय शिकतोय ॲडिशन तर ॲडिशन करताना काय नियम आहे तिरकस गुणाकार ॲडिशन करताना काय नियम आहे तिरकस गुणाकार आणि खालच्या संख्यांचा गुणाकार आणि नंतर राहिलेल्या क्रिया ठीक आहे हां काय करायचं पहिल्यांदा हां सर 8 × 9 करायचे ठीक आहे कंसामध्ये 8 × 9 लिहिले परत काय करू सर हे मधलं प्लस लिहायचं अगदी बरोबर ठीक आहे परत काय करायचं कंसात ह्या 3 ना 4 गुणायचं 3 × 4 भागिले पुढं काय लिहायचं 3 × 9 ओके का हां 8 × 9 = 72 प्लस 3/4 = 12 आणि 3 × 9 = 27 ठीक आहे 72 + 12 करा किती होतात 84/27 आहे असं म्हणजे ह्या दोघांच्या बेरजेचं उत्तर किती आलं 84/27 समजतंय अपूर्णांकांची बेरीज कशी करायची समजतंय का लिहून घ्या लिहून घ्या ओके चला झालं असेल तुमचं तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं फ्रॅक्शनचा गुणाकार म्हणजे अपूर्णांकांचा गुणाकार आणि फ्रॅक्शनची ॲडिशन म्हणजे अपूर्णांकांची बेरीज ठीक आहे गुणाकाराला नियम काय होता समोरासमोर गुणाकार समोरासमोर अंकांचा गुणाकार केला की उत्तर भेटतं गुणाकाराचं पण जर फ्रॅक्शनची बेरीज असेल
तर मात्र काय करायचं, पहिल्यांदा तिरकस गुणाकार करून घ्यायचा, म्हणजे ह्या 9 ने 2 ला गुणायचं, परत ह्या 4 ने 11 ला गुणायचं आणि 4 ने 2 ला गुणायचं, हे व्यवस्थित लिहून घ्यायचं, नंतर एक एक कंस सोडवायचा आणि मग उत्तर लिहायचं। ह्या आपल्या स्टेप होत्या, ठीक आहे। आणि जे नियम ॲडिशन ऑफ फ्रॅक्शनसाठी आहेत तोच नियम कोणासाठी आहे, सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शनसाठी देखील आहे। कोणासाठी, सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शनसाठी देखील आहे, ठीक आहे। आत्ता आत्ता मी काय करणार आहे, सबट्रॅक्शन लिहित नाही, तर आता मी काय करणार आहे, तुम्हाला ॲडिशन ऑफ फ्रॅक्शनची गणित, ठीक आहे, फळ्यावर देणार आहे, ठीक आहे, ती लिहून घ्यायची। आता एक काम करा मित्रांनो, ठीक आहे, ज्यांना गणित पाहिजे असतील त्यांनी काय करायचं, त्यांनी काय करायचं, ज्यांना प्रॅक्टिससाठी गणित हवी आहेत त्यांनी काय करायचं, या नंबरवरती 76, 66, 70 या नंबरला नाही, ठीक आहे, कुठल्या 86, 05, 71, 27, 27 या नंबरला काय करायचा, व्हॉट्सॲपवरती मेसेज करायचा, ठीक आहे। ज्यांना प्रॅक्टिससाठी प्रश्न हवे असतील त्यांनी या नंबरला व्हॉट्सॲप करायचा, ठीक आहे। हां चला, आता आपण काय पाहणार आहोत, सबट्रॅक्शन। काय पाहणार आहोत, सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकांची वजाबाकी। आपण काय पाहणार, अपूर्णांकांची वजाबाकी। बघा, अपूर्णांकांची वजाबाकी करायची असेल तर आपण एक गणित लिहू। बघा गणित लिहिलं मी इथं, 7/4 + 8/9, ठीक आहे, हा पण फ्रॅक्शन आहे, हा पण फ्रॅक्शन आहे, आणि ह्या फ्रॅक्शनची मला काय करायची आहे, वजाबाकी, ठीक आहे। तर मगाशीच मी तुम्हाला काय म्हणलं की जो नियम ॲडिशन करण्यासाठी आहे, आहे असा नियम, कोणासाठी आहे, सबट्रॅक्शन करण्यासाठी आहे। बघा कसं करायचं ह्याला, हां पहिलं काय करायचं, 7 × 9 इथं लिहिलं मी, 7 × 9 इथं काय आता, वजा, मगाशी प्लस होतं म्हणून प्लस लिहिलं, आता मायनस आहे म्हणून मायनस लिहिणार। 4 × 8 लिहा इथं, 4 × 8 / 4 × 9 लिहून काढायचं इथं, 4 × 9 7 × 9 = 63 + 4 = 32 4 × 9 = 36 आणि 63 मधून 32 वजा करा, कसे करायचे, 63 + 32 3 × 2 = 1 7 × 3 = 3 मग 63 + 32 केल्यानंतर किती येतं, 31 आणि खालचे 36 आहे असे, म्हणजे 7/4 + 8/9 याचं उत्तर किती आलं माझं, 31/36 समजतंय। चला आपण अजून एक एक्झाम्पल पाहू ह्याच्यावरतीच, अजून एक एक्झाम्पल पाहू, ठीक आहे, लिहा एक्झाम्पल, ठीक आहे, 4/9 + 3/11 ठीक आहे, हा पण फ्रॅक्शन, हा पण फ्रॅक्शन, ह्यांची काय करायची वजाबाकी। तर पहिली स्टेप काय असणार आपली, 4 × 11 म्हणजे तिरकस गुणाकार, हे चिन्ह इथलं वजा आहे असं, 9 × 3 हा आहे असं, आणि 9 × 11 आहे असं, समजतंय, ओके। पुढे बघा, 4 × 11 = 11/44 + इथलं वजा आहे असं, 9 × 27 / 9 × 11 = 99। आता काय करायचं, ह्या 44 आणि 27 ची वजाबाकी करायची, मग काय येईल बघा, 44 + 27 हां, आता ह्या बघा, ह्या 4 आत 7 जात नाहीत, मग काय करायचं, ह्या काट मारायची इथं 14 लिहायचे, ह्याच्यावर काट मारायची इथं 1 कमी करायचे, 14 × 7 = 7 बरोबर का, 3 × 2 = 1 किती राहिले, 17 44 + 27 किती राहिले, 17 आणि खालचे 99 आहे असे, किती आलं उत्तर, 17/99 ह्याचा अर्थ काय असतो, 4/9 + 3/11 याचं उत्तर किती येतं,
सत्रह छेद नव्याण्णव ठीक है। फक्त मी वजाबाकी खोडतोय बरं का कच्चा काम केलेलं, तुम्ही पण वजाबाकी करताना कच्चं काम करायचं। तिसरं गणित बघू आपण, चला तिसरं गणित घ्या, नऊ छेद आठ, नऊ छेद आठ वजा वजा बारा छेद सात, बारा छेद सात कसं करायचं बघा। हां काय करायचं पहिल्यांदा, काय करायचं पहिल्यांदा, नऊ गुणिले सात बरोबर मायनस आठ गुणिले बारा, आठ गुणिले बारा किंवा बारा गुणिले आठ ठीक आहे, भागिले आठ गुणिले सात, समजतंय बरोबर। नवासाती त्रेसष्ट वजा बाऱ्याटी शहाण्णव ठीक आहे। मित्रांनो एक काम करा, आपलं उत्तर थोडंफार हे करेल, एक काम करा, इथं सात आहे ना, ह्या ठिकाणी तुम्ही काय करा, ह्या ठिकाणी तुम्ही पंधरा घ्या ठीक आहे, काय घ्या पंधरा, मग इथं नऊ गुणुले पंधरा होईल, इथं पण आठ गुणुले पंधरा होईल। हां आता बघा, पंधरून नव्वे एकशे पस्तीस, बाऱ्याटी शहाण्णव आणि पंधरा अट्ट एकशे वीस ठीक आहे। आता एकशे पस्तीसमधून शहाण्णव घालवा ठीक आहे, तुम्ही कच्चं काम करू शकता तुमच्या पद्धतीनं, एकशे पाच वजा शहाण्णव, ह्या पंधरातून सहा गेले, पंधरा कशाला कळलं ना, काट मारली पंधरा आले, आणि ह्या तीनमधनं एक कट झाला दोन झाले, इथं पंधरातून सहा गेले नऊ, पंधरातून सहा गेले नऊ, आता दोनातनं नऊ जात नाहीत बरोबर का, किंवा बघा हे तीन आहेच ठेवा, तेरातनं तेरातनं काय करा डायरेक्टली दहा घालवा किंवा तुमच्या हिशोबानं करा तुम्ही ठीक आहे। मी वजाबाकी तुम्हाला सांगत नाही, एकशे पस्तीसमधनं शहाण्णव गेल्यानंतर काय करायचं, शहाण्णवपासून एकशे पस्तीसपर्यंत मोजायचं। सोपं सांगतो, शहाण्णव अधिक चार केले की मला शंभर भेटतात, चार मी मिसळले आणि वरचे पस्तीस असं मिळून किती राहतील माझ्याकडे, एकोणचाळीस राहतील, आणि एकोणचाळीस भागिले एकशे वीस आहे असं, म्हणजे ह्या दोघांचं उत्तर काय आलं, एकोणचाळीस भागिले एकशे वीस ठीक आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो, अपूर्णांकांचा गुणाकार, अपूर्णांकांची बेरीज, अपूर्णांकांची वजाबाकी, अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन ठीक आहे। दोनच नियम आहेत, गुणाकार असताना समोरासमोरील अंकांचा गुणाकार, विषय संपला, आणि बेरीज किंवा वजाबाकी करताना पहिल्याला तिरकस गुणाकार आणि परत खालच्या संख्यांचा पण गुणाकार, प्रत्येकाचा गुणाकार मांडायचा, बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असेल वजाबाकी करायची ठीक आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा। धन्यवाद।